जिंकूया, महाराष्ट्र जिंकूया, हो दे सिंह गर्जना। पोलादी छातीचा फजकाळ्या मातीचा, हे पोलादी छातीचा फजकाळ्या मातीचा, आसमंतीने उचला नाही दिशाया, तुम तुम दे करजूते आज तोच आवाज, ऐकून हा कहे रान उठू दे। आगामी लोकसभा चुनाव के मद्देनजर जनता से सीधा संवाद साधने के लिए बेलापुर विधानसभा मतदार संघ में भाजपा कामगार मोर्चा महामंत्री एवं जिला कार्यकारिणी सदस्य सुहासिनी नायडू द्वारा नेरुल में नमो संवाद कॉर्नर सभा का आयोजन किया गया, जहां इस नमो संवाद कॉर्नर सभा में मुख्य तौर पर मौजूद थी बेलापुर मतदार संघ की भाजपा विधायक मंदा महात्रे। साथ ही उपस्थित थे ठाणे लोकसभा चुनाव सह प्रमुख रामचंद्र घरत, भाजपा के युवा सक्रिय पदाधिकारी दत्ता घंगाले, भाजपा नेरुल पश्चिम मंडल अध्यक्ष पूर्व नगर सेवक गिरीश महात्रे, पूर्व परिवहन समिति सभापति प्रदीप गवस, बूथ प्रमुख, शक्ति केंद्र प्रमुख, सुपर वॉरियर्स आदि। इस दौरान उपस्थित मान्यवरों ने नागरिकों को संबोधित किया और भाजपा सरकार के माध्यम से किए गए कार्यों और केंद्र व राज्य सरकार की विभिन्न जनहितैषी योजनाओं की जानकारी उपस्थित लोगों को दी गई। इस दौरान नागरिकों ने भी अपने कई महत्वपूर्ण सुझाव रखे और भाजपा के नरेंद्र मोदी सरकार पर विश्वास की मुहर लगाई। इस दौरान भाजपा कामगार मोर्चा महामंत्री एवं जिला कार्यकारिणी सदस्य सुहासिनी नायडू ने इस नमो संवाद कॉर्नर सभा के आयोजन के पीछे की भूमिका रखी। बेलापूर विधानसभा मध्ये तीन प्रमुख हे व्यक्त करण्यात आलेले आहेत, आमदार मंदाताई म्हात्रे, डॉक्टर रामचंद्र गरज सर आणि जिल्हाध्यक्ष आपले माजी दत्ताजी गंगाळे, या सर्वांना नियुक्त केलेलं आहे। तर ते प्रवक्ता म्हणून सगळं संवाद करणार आहे, छोट्या छोट्या सभा होणार आहे, त्या सगळ्या सभामध्ये येऊन लोकांशी संवाद करणार आहेत, लोकांना काय समस्या आहे आणि आपल्याला मोदीजींना पुन्हा आणायचंय, 412 आपलं लक्ष आहे, त्या लक्ष्यापर्यंत कसं जायचंय, त्या संदर्भात हा एक सभा हे आयोजित करण्यात आलं होतं। तर आपल्या नेरुल हा नेरुल सेक्टर 2 हा राजीव गांधी खाली, राजीव गांधी ब्रिज या खाली हा कार्यक्रम आयोजन करण्यात आले होते। आपल्या बेलापूर विधानसभाचे आमदार सौ मंदाताई म्हात्रे व जिल्हाध्यक्ष डॉक्टर रामचंद्र गरज सर, दत्ताजी गंगाळे हे प्रमुख मान्यवर उपस्थित होते, तसेच आपले नगरसेवक गिरीशजी म्हात्रे आणि गव्हजी पण उपस्थित होते। आज सगळ्या महिलांनी पण आपल्या जे काही परत समस्या आहे त्याचंही त्यांनी आपल्या जे आमदार आहेत त्यांच्याशी समस्याची आपण एक चर्चा म्हणून एक झाली आणि हे सभा प्रत्येक पूर्ण नवी मुंबईमध्ये होणार आहे, म्हणजे छोटा छोटा जे चौक आहेत त्या सर्व हा चौक सभा मला दिलं गेलं आणि हा माझ्या म्हणजे माझ्या प्रभागात हा माझं जबाबदारी होती आणि हा कार्यक्रम झाला। मी पूर्ण नागरिकांना आवाहन करते की आपल्याला हा येणारा निवडणूक महायुतीचा उमेदवार कोणी असू द्या, अजून आपल्या पक्षाचा उमेदवार हा जाहीर झालेला नाही, महायुतीचा उमेदवार हा कोणी असू द्या, आपल्याला पुन्हा एकदा मोदीजींना आणायचं आहे, 400 पार हे आपलं लक्ष आहे, त्याला आपल्याला गाठायचं, आपल्याला एकच लक्ष द्यायचं, ज्यांनी रामला आणलाय त्यांना आपल्याला आणायचंय, हेच आपण सगळ्यांनी डोक्यात ठेवून या निवडणुकामध्ये आपल्याला काम करायचंय। बरेच आहे, जसं की आज मॅनिफेस्टो आलेला आहे काँग्रेसचा, त्या मॅनिफेस्टोमध्ये बोललं गेलं की आपल्याला जे म्हणजे जे लोक 5 लाखाच्या वरती टॅक्स भरतात आहे, जे श्रीमंत लोक आहेत त्यांचा जे आहेत, आपण जे कष्ट करून आपल्या प्रॉपर्टी आपल्या मुलांसाठी आपण जमा करतोय त्याची अर्धी प्रॉपर्टी हे अल्पसंख्या जे आहे त्यांना जाणार आहे, हे जे मॅनिफेस्टो दिलेले आहेत त्या सगळ्या लोक डगमग गेले आहेत, कारण की असलं हे जे हिटला हुकुमशाही हे लोक आणत आहेत त्यांना आपण आणायचं म्हणजे त्यांना आपण आणू देऊ नये, त्याचाच मी तुम्ही सगळ्यांना विनंती करते, कारण की हे असं झालं तर मोदीजीने जे शब्द वापरलेला आहे की लोकांचा मंगळसूत्र सुद्धा खेचलं जाणार आहे, हेच होणार आहे, आपल्याला पिक्चर हा दिसून येत आहे, तर आपल्याला ह्याच्यावर खूप काम करणं हा गरजेचे आहे। येणाऱ्या निवडणुकांमध्ये कोणीही, मी सर्वांना आवाहन करते, कोणी जाऊन गावी बसू नका, आपल्या सगळ्यांचा हक्क आहे की आपल्याला वोट करायचं आहे, आपण इथे या, आपल्या आपल्या जे शक्ती केंद्र आहे त्यामध्ये आपल्याला जाऊन वोट करायचंय आणि आपल्याला नक्की वोट करायचं, कोणी गरीब असू नका, कोणी मी वोट करणार नाही मला काय करायचं हे असं करू नका, कारण की आपण आहे आपल्यामुळे हा सरकार आहे,
आपण एक एक माणसाने आपण आपल्या सरकारला बसवलं आणि हा आपला अधिकार आहे त्याला आपल्याला गाजवायचा आहे. ब्युरो रिपोर्ट, नवी मुंबई नेटवर्क.